नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला एक अभूतपूर्व तिढा आपण सगळेजण गेल्या 9 दिवसांपासून अनुभवतोय आहे. आरोप प्रत्यारोप आणि वेगवेगळ्या पद्धतीने दबावतंत्राचा वापर महाराष्ट्रातील चारही महत्त्वाचे पक्ष, सत्तारूढ भाजप, शिवसेना, विरोधी पक्षातले काँग्रेस, राष्ट्रवादी, या सगळ्यांकडून आपल्याला होताना दिसतो. या सगळ्या सत्ता संघर्षात एक व्यक्ती मात्र वेगळ्या पद्धतीने उठून आपल्याला दिसत आहेत. आणि अर्थातच तुम्हाला समजलेलं आहे, मी रामदास आठवले यांच्याबद्दल बोलतो आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज आपल्या सोबत इथे स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आठवलेजी, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. ज्या पद्धतीने या तणावपूर्ण वातावरणामध्ये तुमच्या कविता आणि तुमचे मोलाचे सल्ले या सगळ्यांनी वातावरण निवळण्यास बऱ्यापैकी मदत होताना दिसते. अनेकांना जे बोलता येत नाही ते तुम्ही बोलू शकता. उदाहरणार्थ आदित्य ठाकरे हे अजून लहान आहेत, हे तुमचं जे विधान आहे त्या विधानाने खूप मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आणलेलं आहे. तर ही जी तुमची नेहमीची पद्धत आहे, या पद्धतीनेच खऱ्या अर्थाने रामदास आठवले हे व्यक्तिमत्व उभं राहिलेलं दिसतंय. काय सांगाल या सगळ्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि त्यावर तुमची मतं? नाही तर महेश, असं आहे की जो सध्याचा जो फेस आहे सध्याचा, एक तर भाजप आणि शिवसेना गेल्या 30-35 वर्षापासून एकत्रित आहे आणि हे दोघे तर सत्तेसाठीच एकत्र होते, सत्ता मिळवण्यासाठीच एकत्र होते. पक्ष म्हटला की निवडून येणं, निवडून यायचं म्हटलं की सत्ता मिळवणं, म्हणजे आम्ही सत्तेसाठी नाहीत असं जर संजय राऊत म्हणत असतील तर त्या मताची मी समज नाही. कारण संघर्ष जो आहे हा संघर्षच आम्ही स्वतः आता संघर्ष केलेला आहे, उद्धवजींनी संघर्ष केलेला आहे, संजयनी केलेला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. अनेक वेळेला अनेक मोर्चे काढून सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. त्यामुळं आता मला असं वाटतं की शिवसेनेने रस्त्यावरचे दिलेले आहेत लढे, हा शिवसेनेने रस्त्यावरचे दिलेले आहेत लढे, मग सत्ता मिळवण्यासाठी का घेत आहे आडेवेडे? क्या बात आहे, तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी बडे, तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी बडे, मग तोडून टाका हे वादाचे तडे. वा, तर हे कुठंतरी तर थांबलं पाहिजे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदाची मागणी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु संख्याबळ जे आहे ते संख्याबळाचा विचार करता शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणं अशक्य आहे. मी आठवण करून देतो की 1995 ते 1999 पर्यंत शिवसेना भाजपचं सरकार होतं. बरोबर, तो काळ असा होता की शिवसेना बडा भाई आणि बीजेपीचे छोटा भाई अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे, गेल्या 5 वर्षामधली परिस्थिती बदललेली आहे. आता बीजेपी मोठा भाऊ आहे आणि शिवसेनाचे छोटा भाऊ आहे, त्यामुळे तुम्ही दोघे आहात भाऊ भाऊ. मग का दोघे या तुम्ही भाऊ भाऊ आणि तिघे मिळून आपण खाऊ? त्यामुळं सत्ता जी आहे ती सत्ता आता मिळण्याची वेळ आल्यानंतर आपण एवढा तणाव जो आहे तो निर्माण करणं हे काय बरोबर नाही आहे. आठवण्याची सोशल मीडियावर सध्या तुमच्या नावावर अनेक कविता खपवल्या जात आहेत आणि त्या तुम्ही लिहिल्यात अशा पद्धतीने सगळीकडे त्याची हवा तशी निर्माण केलेली जाते. त्यातली एक सध्या सगळ्यात गाजणारी कविता आहे ती म्हणजे बाजारात आलेले आहेत संत्री आणि तुम्ही दोघंजण थांबा मला होऊ द्या मुख्यमंत्री. तुम्ही नव्हती लिहिलेली? नाही, माझ्याबद्दल नाही, मी नाही लिहिलेली. परंतु नाही, मी आता देवेंद्र फडणवीस यांचा मी अत्यंत जवळचा मित्र आहे, उद्धव ठाकरे यांचाही मित्र आहे, त्यामुळे माझ्या पक्षाची स्ट्रेंथ बघता मी कधी मनामध्ये अशा पद्धतीची गोष्ट आणलेली नाही आहे. पण सोशल मीडियावर आणि काही लोकांनी अशीच मागणी केली, जितेंद्र आव्हाडने तर अशी मागणी केली की जर तुमच्यातला वाद मिटत नसेल तर ते काहीतरी असं म्हणाले की सोमवार आणि बुधवार मुख्यमंत्री करा देवेंद्र फडणवीसांना आणि मंगळवार आणि गुरुवार मुख्यमंत्री करा मला वाटतं आदित्य ठाकरेंना, आणि जो एक रविवार राहिलेला आहे
तो रविवार जो आहे त्या रविवारी मग आठवली ना मग मुख्यमंत्री करा. तर मग मला काय मुख्यमंत्री होण्याचा विषय अजिबात नाही. पण मला एका चॅनलवाल्याने विचारल्यानंतर मी म्हणालो बाबा काय तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर काय. तर मी सांगितलं मला मोठा आनंद होईल. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव मला आहे आणि त्यामुळं तशी संधी मिळाली तर मी नक्कीच ती चांगल्या पद्धतीनं मी मुख्यमंत्रीपद चालवू शकतो. पण मी अजिबात तशी मागणी करणार नाही. तुम्ही आता राज्यपालांना भेटायला गेलेला होतात सगळे जे मित्रपक्ष आहेत महायुतीतले आणि आपण राज्यपालांशी बोललात एकूणच म्हणजे भाजपला संधी द्या या संदर्भात. तर तेव्हा असा कधी विचार नाही आला का तुमचा की आपल्यासाठी पण आपण काय शब्द टाकून बघावा किंवा काय दावा करून बघावा. नाही नाही मी जे गेलो होतो ते काय माझ्यासाठी मी काही गेलो नव्हतो. एकतर मी गेलो होतो ते यासाठी की सध्या परिस्थिती अशी दिसते आहे की कुठल्याही एका पक्षाला किंवा दोन पक्षांना किंवा तीन पक्षांचं बहुमत असल्याचं अशा पद्धतीचे आकडे जरी असले तरी एकमत त्यामध्ये झालेलं नाही आहे. आणि शिवसेना ही दोन्ही काँग्रेसशी बोलत आहे. पण माझा शिवसेनेला सल्ला आहे की बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ नका किंवा त्यांचा पाठिंबा घेऊ नका. बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेवरून जर खाली खेचायचं असेल तर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. आणि ज्यावेळेला मी अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यावेळेला आपल्याला माहीत आहे महेश की या महाराष्ट्रातली काँग्रेसची राष्ट्रवादी सत्ता काय गेलेली आहे. त्यामुळे आज राज्यपालांना भेटण्याच्या पाठीमागे उद्देश एवढाच होता की मागच्या वेळेला सुद्धा बीजेपीचे 122 आमदार होते आणि 8 अपक्ष आमदारांचा बीजेपीला पाठिंबा होता. क्लिअर बहुमत नव्हतं तरी सुद्धा त्यावेळेला शिवसेना वेगळी लढली होती आणि त्यामुळे शिवसेना काय सुरुवातीला 63 जागा निवडून आणणारी उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती काही सोबत आली नव्हती. त्यामुळं गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमाला आले होते. देशभरातले अनेक मुख्यमंत्री आले होते. तर आता तोच 16 झाला होता. तर आता परिस्थिती अशी आहे की हे दोघे एकत्र लढलेले आहेत आणि मग एकत्र लढल्यानंतर आता आपल्या जागा जर कमी आहेत तर मला वाटतं की शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा दावा करणं अत्यंत गैर आहे. भविष्य काळामध्ये जर अशा पद्धतीची संधी मिळत असेल तर उद्धवजीने मुख्यमंत्री व्हावं. परंतु आदित्यला अजून अनुभव नाही आहे. तो अत्यंत चांगला मुलगा आहे. अजून तो राजकारणामध्ये चांगला मूर्त आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीचा अनुभव जो आहे तो आला पाहिजे. आठवलेजी आपला मुलगा जीत सुद्धा तुमच्याबरोबर मी कार्यक्रमांमध्ये त्याला बघत असतो. त्याला तुम्ही राजकारणात आणणार का? नाही जितला राजकारणात आणण्याची काही माझी इच्छा नाही. आता त्या तो शिकतोय अजून तो आता 9वीला आहे आणि आता तो मग मोठा होईल त्याप्रमाणे त्याची इच्छा असेल तर पाहू आपण. पण त्याला राजकारणापेक्षा त्याला चित्रपटामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण मी नेता आहे तर तो अभिनेता झाला पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं घरातल्या माणसांनी कोणीतरी आपल्या तर सत्तेत यावं या मताचा मी अजिबात नाही आहे. म्हणजे जसं विलासराव देशमुखांनी आपल्या मुलाला हिंदी सिनेमामध्ये जाण्यासाठी बऱ्यापैकी मदत केलेली होती तर तशा पद्धतीचा आपला मनोदय असा माझा प्रयत्न आहे की तुझी त्याच्या हाईट अत्यंत चांगली आहे. तो क्रिकेटही खेळतो आहे हॉलीबॉल खेळतो आहे आणि बऱ्याचशा जे काही प्रोड्युसर आहेत डायरेक्टर आहे ते माझ्या संपर्कात असतात. त्यामुळं तो आता 14 वर्षाचा आता पूर्ण होतील त्याला. पण त्याची हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं त्याला अशा पद्धतीची एक चांगली संधी द्यावी. पण राजकारणामध्ये त्याला आणलं पाहिजे या मताचा मी नाही. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आपल्या मुलाला राजकारणामध्ये या निवडणुकीत लॉन्च केलेलं दिसलं. बहुतेक सर्व पक्षाचे नेते म्हणजे पवार कुटुंबात तर 2 खासदारकी 2 आमदारकी आता आहेत. विलासराव देशमुखांच्या घरातली 2 मुलं राजकारणात आलेले आहेत. सुशीलकुमार शिंदेंची मुलगी असे अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. तर हे म्हणजे घराणे केंद्रितच राजकारण राहिलं पाहिजे का आठवलेजी? तुम्हाला काय वाटतं या सगळ्याच्या? तुम्ही एक लढाऊ पॅन्थर बनून समाजकारणातून राजकारणाकडे आलात आणि आता राजकारण असं कुटुंब केंद्रित झालेलं दिसतंय. नाही म्हणजे आता जे मुलं किंवा त्यांचे नातेवाईक राजकारणात आलेले आहेत
त्यांना मी माझ्या वतीनं देतो शुभेच्छा. जे राजकारणामध्ये त्या त्या कुटुंबातले जे तरुण आलेले आहेत त्यांना मी देतो माझ्या शुभेच्छा. पण माझ्या मुलाला राजकारणात आणण्याची नाही माझी इच्छा. त्यामुळं त्यांना शुभेच्छा आहेत. पण आपण जो प्रश्न विचारलेला आहे एकाच कुटुंबातल्या अनेक लोकांना तिकीट देणं किंवा राजकारणात आणणं या मताशी मी सहमत नाही. पण आता सध्या सत्ता मिळवण्यासाठी सगळं चाललेलं आहे संजय राऊत. ज्या पद्धतीने बोलताना दिसतायत, ज्या पद्धतीने आक्रमकपणे बोलतायत, पक्षाची जी आकडेवारी आपण जर पाहिली आमदारांची ती तितक्या प्रमाणात प्रबळ नसताना सुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं बोलताना दिसत आहे. तुम्ही काय त्या संदर्भात बोलाल? नाही म्हणजे आता ते म्हणताय ते बाबा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार तर जर होत असेल तर आम्हाला आनंद आहे. परंतु होणार कसा हा प्रश्न आहे. कारण मी जे जसं सांगितलं की 95 ते 99 पर्यंत सेना भाजपची सत्ता होती. त्यावेळेला त्या सेनेचा मुख्यमंत्री होता 5 वर्ष. त्यावेळेला बीजेपीला मागणी करता आली असती की 2.5 वर्ष आम्हाला द्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे गेली 15 वर्ष सत्तेमध्ये एकत्र होते. त्यावेळेला ज्याच्या ज्याच जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री काँग्रेसचा आणि उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असं अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्यामुळं मला असं वाटतं की शिवसेनेने डेप्युटी CM पदाची ऑफर स्वीकारावी. 16 मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये त्यांनी विचार करावा. पण ही ऑफर अजून भाजपकडून दिलेली नाही आहे. तर आताच मी मुख्यमंत्र्यांना आणि चंद्रकांत दादांना वर्षावर भेटलो आणि मी त्यांना आता सांगितलं की शिवसेनेचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडून लेखी स्वरूपामध्ये अशी ऑफर आलेली नाही आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जी बैठक तर ठरली होती म्हणजे 24 तारखेला मुख्यमंत्र्यांची जी आपले देवेंद्र फडणवीस यांची जी निवड झाली त्याच्या अगोदर बैठक ठरली होती. पण ती बैठक शिवसेनेने रद्द केली असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी त्यांना सांगितलं जरी बैठक रद्द झालेली असली तरी आपण एक पत्र पाठवा आणि त्याच्यामध्ये डेप्युटी CM पद 16 मंत्रिपद नंतर कुठली खाती देणार ते दिल्लीमध्ये एखादं अजून एखादं मंत्रिपद तर अशा पद्धतीनं जर पूर्णपणे जो आराखडा आपला जो आहे तो तयार करून त्यांच्याकडे पाठवा तर आम्ही पाठवतो असं ते म्हणालेले आहेत. मग तुम्ही तर पुढाकार घेतलाय हा सगळा म्हणजे माझं मत असं आहे की शिवसेना सोबत असलीच पाहिजे. म्हणजे सरकार जे आहे हे सरकार अल्पमतातलं सरकार जास्त काळ चालवणे अवघड अभाव असते. अनेक वेळेला सरकारला तोंड कशी पडावं लागतं. त्यामुळं सरकार जे आहे ते विधिमंडळातील सगळ्या लढाईसाठी एक बहुमत असणं गरजेचं असतं. विधिमंडळातील कामकाज तुम्हाला पुढे न्यायचं असतं. त्यावेळेस बहुमताशिवाय तुम्ही अनेक गोष्टी पुढे नेऊ शकत नाहीत. अनेक विषयांवर जेव्हा चर्चा होते तेव्हा शासकीय ध्येयधोरणांना पाठिंबा देण्यासाठी गरजेचं असतं, बहुमत गरजेचं असतं. नाही तर माझा पार्लमेंटमधला अनुभव आहे. मला जास्त तिथला अनुभव नाही. पण मी 5 वर्ष इथं मंत्री होतो. पण मेजॉरिटी असल्याशिवाय कुठलाही बिल तुम्ही ज्या ज्या पद्धतीने बोलता ज्या पद्धतीने तुमची मतं व्यक्त करता अनेकदा जी गोष्ट चर्चेत आणण्यासाठी कोणी धजावत नाही त्यावर तुम्ही थेट मतं व्यक्त करता हे कशामुळे साध्य झालं तुम्ही सांगा. नाही म्हणजे माझं जे मत आहे ते मी मांडत असतो. मी काय कोणाचं ऐकतो वगैरे अशातला काही भाग नाही आहे. कोणा मला कोणी सल्ले ते देतात असं नाही आहे. पण माझा एक पॉलिटिकल जो अंदाज आहे किंवा माझा जो पॉलिटिकल विश्वास आहे त्यामध्ये शिवसेनेला कमी लेखण्याची भूमिका माझी बिलकुल नाही आहे. उद्धव ठाकरे हे सक्षम आणि सबळ असणारे अशा पद्धतीचे त्यांनी ते आहेत. परंतु जी मागणी शिवसेनेकडून होते की आम्हाला 2.5 वर्ष पाहिजे, आम्हाला 2.5 वर्ष पाहिजे, अगोदर आम्हाला पाहिजे, तर हे बहुमत नसताना किंवा तेवढे आमदार आपले तर नसताना शरद पवारांनी याचं वर्णन पोरखेळ असं केलेलं आहे. म्हणजे ही खरंच आमच्यासाठी आलेली आहे वेळ. ही आमच्यासाठी आलेली आहे वेळ खरोखर आमचा चाललेला आहे का पोरखेळ? त्यामुळं जो पोरखेळ आहे तर म्हणजे लवकरात लवकर त्यांचं म्हणणं हे आहे बाबा तुम्ही दोघांना बहुमत मिळालेलं आहे तर दोघांनी एकत्रित येऊन सरकार बनवलं पाहिजे. आणि त्यावेळेला शरद पवारसुद्धा काँग्रेसकडे आग्रह धरू शकत होते की आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्या. बरोबर. पण 15 वर्षामध्ये एकदाही एवढे हुशार राजकारणी असणारे शरद पवार ते मात्र नियम डावलत नव्हते.
आणि नियमाप्रमाणे ज्याच्या जागा जास्त आहेत त्यांचा मुख्यमंत्री. एकदा जागा आल्यानंतरही पवारांनी मुख्यमंत्री काँग्रेसला दिलेला आहे. हा तर एकदा तर असं झालं होतं की एकदा 71 जागा एनसीपीच्या आल्या आणि 69 जागा आल्या का काँग्रेसच्या. पण 8-10-12 दिवस गेले ते त्यामध्ये आणि काँग्रेस पक्षाने असाच आग्रह धरला की नाही आम्ही मुख्यमंत्री आमचाच मुख्यमंत्री. शेवटी शरद पवारांनी तडजोड स्वीकारली आणि त्या बदल्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्रीपद आणि 3 जे महामंडळी चेअरमनपद जे आहेत ती त्यांनी आपल्या पक्षाला मिळवून घेतली आणि 6 कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की शरद पवारांसारखा एवढा सक्षम नेता जो आहे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा कधी आग्रह धरला नाही. म्हणजे शिवसेनेने का आग्रह धरावा आणि तोही आदित्य ठाकरेंसाठी एवढा आग्रह धरण्याचं काय कारण आहे. आदित्यला अगोदर चांगलं ट्रेन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांना एकदम असं नवीन चेहरा लोकांना हवा असतो खरी आहे. पण एकदम मुख्यमंत्री पदावर एवढ्या लहान वयामध्ये आदित्यला आणून त्याच्या इमेजलाच आपण धक्का देण्याचा प्रयत्न करतो की काय. त्यामुळं मला असं वाटतं की डेप्युटी सीएम आग्रह करण्यामागचे कारण काय आहे तो म्हणजे काय कळत नाही नेमका की विशेष खास करून संजय राऊत आणि कारण आता ते त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शब्द ते दिला होता पण मुख्यमंत्री म्हणाले की बाबा अशा पद्धतीची चर्चा झालेली नाही. पण एक गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या वेळेला ज्यावेळेला शिवसेनेला सोबत घ्यायचं बीजेपीने ठरवलं त्यावेळेला शिवसेनेने मात्र ही कमिटमेंट केली होती की अर्ध्या अर्ध्या जागा 135 जागा 135 जागा आणि 18 जागा मित्रपक्षांना. मग त्याप्रमाणे यांना आता 135 च्या 124 झाल्या. शिवसेनेने आणि उद्धवजींनी पण मोठं मन करून बीजेपीकडे जास्त आमदार काँग्रेस एनसीपीचे आलेले आहेत किंवा त्यांचा पक्ष सध्या मोठा आहे म्हणून 164 जागा ज्या आहेत मित्रपक्षासह त्यांना देण्याच्या संबंधातल्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला तर चांगली गोष्ट होती. मग आताही मला असं वाटतं की एवढं आडेवडे घेण्याची आवश्यकता नाही आहे. आताही बाबा जर बीजेपी ऐकत नसेल ऐकत असतील तर तुम्ही 2.5 वर्ष घेतलं तर आम्हाला काही त्यामध्ये अडचण नाही आहे. पण जर बीजेपी सुद्धा जर ऐकत नसेल तर मग शिवसेनेने तडजोड स्वीकारली पाहिजे आणि डेप्युटी सीएमचा प्रस्ताव नसताना त्यांनी तो मान्य केलेला आहे आणि आदित्यला चांगलं ट्रेन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आदित्य जर डेप्युटी सीएम 5 वर्ष राहिला पुढच्या काळामध्ये बघूया काय होतंय ते. पण आता तरी हे 5 वर्ष आपण सरकारचं चालवलं पाहिजे आणि म्हणून शिवसेनेने तुडीची तडजोडीची भूमिका स्वीकारावी आणि भाजपनेही शिवसेनेचा सन्मान ठेवावा आणि भाजपला जी काही चांगली खाती हवी आहेत ती काय गृहनिर्माण असेल किंवा अर्बन डेव्हलपमेंट असेल अशा पद्धतीची खाती देण्याच्या संबंधामध्ये बीजेपीने विचार करायला हरकत नाही आहे. आणि 16 मंत्रीपद म्हणजे 12 मंत्री मागच्या वेळेला होते आता 16 मंत्री. मागच्या वेळेला 63 आमदार तुमचे होते आता 56 आमदार आहेत अपक्ष सोडून द्या. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं तडजोड करावी आणि शपथ ग्रहणचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय 5 तारखेला होणार अशा काय बातम्या आहेत तो काय 5 तारखेला होणार नाही आहे. पण 7 तारखेला 8 तारखेच्या 10 तारखेच्या अगोदर सत्ता स्थापनेच्या संबंधातला निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं कदाचित 7 तारखेला मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे आणि वानखेडे स्टेडियमवर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संपन्न होईल. त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील तर आम्हाला महाआनंद होईल महायुतीला महाआनंद होईल आणि जर तिथं उद्धवजी आले नाही तर आम्हाला बरोबर वाटणार नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही आपल्या या कार्यक्रमामधून उद्धवजींना तसं आवाहन करणार का? हा तर माझं उद्धवजींना नम्र विनंती आहे आवाहन नाही तर नम्र विनंती आहे की उद्धवजींनी आपलं मोठं मन करावं आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची हीच आता वेळ आहे. ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना वाढवलेली आहे गावागावामध्ये शहरा शहरामध्ये मोठा संघर्ष केलेला होता मोठे लढे उभा केले होते बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जबरदस्त अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती तर त्या निवडून आलेल्या शिवसैनिकांना आता मंत्रीपद देण्याची वेळ आलेली आहे चेअरमनपद देण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला थोडंसं बॅकफूटवर जाणं बरोबर नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला खेळवत राहील तुम्हाला पाठिंबा अजिबात देणार नाही. त्यामुळं आपण तो त्यांचा नाद सोडावा
आणि म्हणजे तो नाद आहे खुळा, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्याचा नाद आहे खुळा. मग कसा फुलवणार तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मळा? त्यामुळं जर बाळासाहेबांच्या विचारांचा मळा जर तुम्हाला फुलवायचा असेल तर तुम्ही BJP सोबतच आलो पाहिजे, RPI सोबतच आलो पाहिजे. अशा पद्धतीचं माझी नम्र विनंती उद्धवजींना आहे. आणि उद्धवजी आणि शिवसेना आपल्यासोबत आल्याशिवाय सरकारला काही तर सार्थ राहणार नाही, म्हणून त्यांनी अजून विचार करावा आणि सत्तेमध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना विनंती आहे. धन्यवाद आठवलेजी, आपण आलात आणि या कार्यक्रमामध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. मनपूर्वक धन्यवाद.